सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि गुन्हेगारी विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. पाहुयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये. संचालक पदाच्या निवडणुकीसाठी तुम्ही मजूर प्रवर्गातून अर्ज दाखल केला, त्यामुळे तुम्ही कुठल्या पद्धतीने मजूर वर्गात मोडता अशी विचारणा सहकार विभागाने भाजप नेते प्रवीण दरेकर यांना एक नोटीस पाठवून केली आहे. दरेकर यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील संचालक पदाच्या निवडणुकीसाठी मजूर प्रवर्गातून अर्ज दाखल केला आहे. मात्र या नोटीसमुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. आता या नोटीसचं उत्तर दरेकर कसं देतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. भारतातील धार्मिक आणि तीर्थस्थळांचा विकास कोणी करत असेल तर त्यांचं कौतुक व्हायला हवं. राजकारण बाजूला ठेवून या विषयाकडे पाहायला हवं. काशीत विश्वनाथ धामचा विकास झाला त्याचं श्रेय काशीचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच द्यावं लागेल असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र सामनातून मोदींचं कौतुक करण्यात आलं आहे. तर मोदी हे पंतप्रधान असल्यामुळेच त्यांचं गंगास्नान प्रकाश झोतामध्ये राहिलंय, नाहीतर गंगेत रोज लाखो लोक डुबक्या मारीतच असतात असा टोला देखील सामनातून लगावण्यात आलाय. येवल्यातील शेतकरी प्रदीप सोनवणे यांनी 4 एकर क्षेत्रामध्ये अद्रकचं पीक घेतलं होतं. मात्र अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात या पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे शेती खराब झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या 4 एकर अद्रक पिकावर नांगर फिरून पूर्णपणे अद्रकची शेती नष्ट करून टाकली आहे. या शेतकऱ्याला या अद्रक शेती करताना 4.5 लाख रुपयांचा खर्च आला होता. मात्र कधी ढगाळ वातावरण आणि कधी अवकाळी पाऊस त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने संतप्त होत शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलून हे पीक नांगरून टाकलंय. 15 डिसेंबर पासून इयत्ता 1 ते 4 शाळा सुरू झाल्या आहेत, त्यामुळे ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल मधील विद्यार्थ्यांचं ढोल ताशाच्या गजरात शाळेमध्ये स्वागत करण्यात आलं आहे. तसेच रांगोळी काढून फुलांची सजावट ही करण्यात आली होती. नाताळ सण जवळ येत असल्याने 2 सांताक्लॉज विद्यार्थ्यांचं स्वागत करत होते. यावेळी विद्यार्थ्यांचं सॅनिटायझेशन करण्यात आलं असून सोशल डिस्टन्स ठेवून विद्यार्थ्यांना वर्गात बसवण्यात आलं आहे. मुलांचं स्वागत आपण फुलांची रांगोळी पुष्पवर्षाव प्लस आपल्या सांस्कृतिक पद्धतीने टीका लावून केलेला आहे. आपल्या NSSच्या विद्यार्थ्यांनी खूप सहाय्य करून त्यांनी बँड वाजवून मुलांचं स्वागत केलेलं आहे. आपण सॅन्टाक्लॉज इथे आणलेला आहे. नाताळ सण जवळ येत ही शाळेची बिल्डिंग, ही भिंत, ती खेळणी त्यांची, ते त्यांचे स्पोर्ट्स डे, ॲन्युअल डे हे सगळंच मुलं मिस करत होते. शेवटी ऑनलाईन ते ऑनलाईन आणि ऑफलाईन ते ऑफलाईन आज मुलांना त्यांचे प्राचार्य भेटत आहेत प्रत्यक्ष. म्हणतो ना की एक स्पर्श हा मुलांना खूप गरजेचा असतो आणि एक ममतेचा प्राचार्यांचा मुख्याध्यापकांचा आणि शिक्षकांचा स्पर्श त्यांना मिळणार आहे. आणि सगळीच मुलं गोंडस आपल्या शाळेसाठी आलेले आहेत आणि सज्ज झालेले आहेत. मालेगाव दंगलीतील संशयित आरोपी नगरसेवक मुस्तकीम डिग्निटी अखेर पोलिसांना शरण आला आहे. त्यापूर्वी त्याने एक पत्रकार परिषद घेऊन पोलिसांवर आरोपांच्या फैरी झाडल्यात. पक्षाला वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शहराला टार्गेट केलं असा आरोप त्याने केला आहे. विशेष म्हणजे अजूनही या दंगलीतील 16 जण फरार आहेत. संशयित आरोपी शरण घेण्यापूर्वी पत्रकार परिषद घेत आहे याचा साधा सुगावाही गाफील पोलीस यंत्रणेला नव्हता, याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सह्याद्री बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढील बातम्या. त्रिपुरा दंगलीचे पडसाद महाराष्ट्रात उमटतात, अमरावतीत दंगल उसळते. जनतेच्या मूळ प्रश्नांवरून लक्ष भरकटवण्यासाठी अशा दंगली घडवल्या जातात. मात्र अमरावतीमध्ये जे घडलं तशी घटना महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात घडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सोडायचं नाही, अशा लोकांना जशास तसं उत्तर देऊ असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी औरंगाबादमध्ये दिला आहे. शहरामध्ये आयोजित मराठवाडा स्तरीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ते उद्देशून बोलत होते. परवडणाऱ्या घरांचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांची नवी मुंबईत घरं घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. नवी मुंबईत सिडकोच्या वतीने 5,000 घरांसाठी लॉटरी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. नवी मुंबईतील कळंबोली, तळोजा आणि द्रोणगिरी आदी ठिकाणी ही घरं असणार आहेत.
औरंगाबाद शहरातील जिन्सी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलिसांनी लस न घेता प्रमाणपत्र देणाऱ्या चौघांना गजाआड केला आहे। शहरातील आरोग्य केंद्रासमोर दोघे तिघे उभे राहून त्यांचा आधार कार्ड मोबाईल नंबरचा फोटो काढून शिवूर येथे एका आरोग्य केंद्रातील डॉक्टरला पाठवून त्या आधारे लस न घेताच लसीकरण झाल्याचं प्रमाणपत्र काढून घेत होते। ही माहिती जिन्सी पोलीस स्टेशनला मिळाली असता पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तांगडे यांनी तिथे जाऊन त्यांना अटक करून ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडील प्रमाणपत्र हस्तगत करत पुढील कारवाई सुरू केली आहे। काही सम हे कोविड-19 लस घेतल्याबाबतचे लस न देता प्रमाणपत्र देत असल्याची आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती, त्यावरून आपण माननीय वरिष्ठांना माहिती देऊन या संदर्भात कारवाई करण्यास त्यांनी आदेश दिल्याने आम्ही टीमसह सदर बातमीची खात्री करणे कामी 2 पंचांसह आम्ही त्या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी आपल्याला असा प्रकारचं काम करताना आढळून आले। आम्ही 2 पंचांसमक्ष सदर तिन्ही इन्स्पांचे मोबाईल जप्त करून त्याप्रमाणे पंचनामे करून त्यांच्यावर योग्य ती पोलीस स्टेशन जिन्सी येथे कारवाई करून त्यांना काल रोजी अटक करण्यात आलेली आहे। नाशिककरांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या मनमाड गोदावरी एक्सप्रेस इंटरसिटी प्रवासी रेल्वेगाड्या तात्काळ सुरू कराव्यात अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे। यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप, रेल्वे प्रतिनिधी आणि मासिक प्रवासी वेलफेअर संघटनेचे राजेश फोकने यांची उपस्थिती होती। त्यांनी मासिक पास सुरू करावा अशी मागणी मंत्री दानवे यांच्याकडे केली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या सर्व पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे। त्यानंतर महानगरपालिकेतील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या ट्विटची सोशल मीडियावर चर्चा होती आहे। वसंत मोरे यांनी ट्विटरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत स्वतः व मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे। या फोटोवर त्यांनी जब हम दो साथ खडे तो सबसे बडे अजून तात्या आणि साई भक्कम उभे आहेत असं म्हटलं आहे। सद्यस्थितीला पुणे महानगरपालिकेमध्ये वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे दोघेच मनसेचे नगरसेवक आहेत। रुपाली पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी हे केलेलं ट्विट व्हायरल होत आहे। या बातमीसह सह्याद्री बुलेटिन मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र पाहत राहा News24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री।